योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळाले ज्ञान हे माणसांना त्याचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. मी प्रमोद चौगुले सरांना विनंती करते की आपण आम्हास मार्गदर्शन करावे. प्रसाद चौगुले सर सध्या पुणे येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन या पदावरती कार्यरत आहेत. 2019 राज्यसेवेत राज्यात सर्वप्रथम आलेले आहेत. प्रसाद चौगुले सर. सर्वांना नमस्कार. त्या प्रसाद चौगुले प्रमोद चौगुले या नावात खूप कन्फ्युजन होत. तर प्रमोद चौगुले हे माझे भाऊजी आहेत. आमचा सर नेम फक्त सेम आहे. ऍक्च्युली गुगलवर सर चालला होता प्रश्न, त्यामुळे मला थोडं क्लॅरिफाय करावं असं वाटलं. तर आज 21 एप्रिल सिव्हिल सर्व्हिसेस डे, म्हणजे ऑलरेडी स्टील फ्रेममध्ये असणारे आणि स्टील फ्रेममध्ये येऊ इच्छणारे यांचा एक खूप चांगला कार्यक्रम आज इथं ऑर्गनाईज केलेला आहे. तर उपस्थित असणारे मान्यवर आणि आत्ताच ज्यांनी एक्झाम क्लिअर करून विविध पदांवर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सर्व भावी अधिकारी आणि उपस्थित सर्व मित्र जे ॲस्पायर करत आहेत या सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी, सगळ्यांना माझा नमस्कार. खरं तर बऱ्याच दिवसांनी खूप दिवसांनी संधी मिळाली मुलांशी इंटरॅक्ट करण्याची, ॲस्पिरंटशी इंटरॅक्ट करण्याची. कारण माझं पोस्टिंग आधी होतं मराठवाड्यामध्ये बीडला होतो मी, बऱ्याच कार्यक्रमाला बोलवलं जायचं पण तिथून येणं पॉसिबल नसतं. आता महिन्याभरापूर्वीच पुण्या येथे पोस्टिंग झालेलं आहे, त्यामुळं आणि सरांचा फोन आला होता त्यामुळं मी म्हणलं की संधी नक्कीच आपण सोडली नाही पाहिजे. तर आता नक्की गायडन्स, म्हणजे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त बेटर जे आता सिलेक्ट झालेले ते विद्यार्थी देऊ शकतात. कारण मला आता परीक्षा देऊ तरी 3-4 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले जवळजवळ. 2019 परीक्षा दिली होती तर तरी पण मी माझ्या पद्धतीनं नक्कीच, म्हणजे मी कशा पद्धतीनं अभ्यास केला होता आणि म्हणजे काही ज्या काही चुका समजा मुलांकडून होतात आणि त्या कशा आपण टाळू शकतो आणि आपल्याला सिलेक्शनला कशी मदत होऊ शकते याबाबतीत थोडक्यात सांगेन. तर मी यापूर्वी टाटा मोटर्सला होतो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. 1 वर्ष मी टाटा मोटर्सला होतो आणि ॲक्च्युली सर मला म्हणजे इकडे यायला काही जास्त इंटरेस्ट नव्हता. माझ्या भाऊजींमुळेच मी खरं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलो आणि त्यांनी मला गायडन्स केला त्यामुळे माझं सिलेक्शन झालं. मी काय त्यांना रेफर गायडन्स, म्हणजे आज मी जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा प्रमोद सरांचा आहे. कारण जसं की बऱ्याच मुलांना मूळ प्रॉब्लेम काय असतो की योग्य गायडन्स सुरुवातीला मिळत नाही, त्यामुळे आपले वर्ष वाया जातात. कारण आपली परीक्षा अशी आहे की एक तर तुमची प्रिलियम जर राहिली तर डायरेक्ट पुढच्या वर्षी प्रिलियम्स ते त्याचा रिझल्ट वगैरे लागेपर्यंत टोटल 2.5 वर्ष जातात. तर मी खूप फॉर्च्युनेट होतो की मला प्रमोद सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि म्हणजे मी लिटरली सांगेन, मी 2018 सदस्य पेटीमध्ये आलो होतो. त्यावेळी मला कोणच अधिकारी माहीत नव्हते आधीच्या बॅचची वगैरे सिलेक्ट झाले. फक्त एक माझा मित्र होता क्लासमेट राकेश गिड्डे म्हणून तहसीलदार आहे तो आता, तो आणि प्रमोद सर यांच्या दोघांचंच फक्त मी ऐकलं होतं. आणि त्यावेळी युट्यूब वगैरे पण जास्त नव्हतं एवढं, म्हणजे कोविड नंतर ऍक्च्युली ते जास्त वाढलं त्यामुळं लिमिटेड तसे त्या मानाने रिसोर्सेस होते. मला असं वाटतं की रिसोर्सेस जास्त असला हा पण एक प्रॉब्लेम आहे, कारण नक्की फॉलो काय करायचं हे समजत नाही. पण जसं की विद्यार्थ्यांनी सांगितलं की सरांनी तो काही प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे त्याचा नक्कीच फायदा होईल. इन्फॉर्मेशन लिमिटेड असणं आणि ते त्याच्यावर फोकस करणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय झालेलं आहे की बरेच पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, ऑनलाईन भरपूर अवेलेबल साहित्य आहे, आपण बऱ्याच वेळेला भरकटत जातो. त्यामुळे कुठलीही एक्झाम तर तुम्हाला क्रॅक करायची. सगळ्यात महत्वाचं त्याचं आहे की एक तर तुमचा सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन माहित पाहिजे. आता हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल पण तरी पण मुलं फॉलो करत नाहीत. म्हणजे मला लायब्ररीत मी ज्यावेळी अभ्यास करायचो बऱ्याच मुलांना हे माहित नसतं की सिलेबसमध्ये नक्की किती पॉईंट आहेत किंवा कुठल्या पॉईंटला किती वेटेज आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कोणतीच एकदम म्हणजे क्रॅक करण्याला तुम्हाला वेळ लागेल. आणि मी नेहमी असं म्हणतो, म्हणजे मी क्रिकेट फॅन आहे स्वतः, ही जे काही एक्झामची तयारी आहे ही टेस्ट मॅच सारखी. आणि असं झालेलं आहे की आपली जी जनरेशन आहे आपण सगळे T20 जनरेशन आहे, आपल्याला कसं सगळं फास्ट पाहिजे, लगेच पाहिजे, रेडीमेड मटेरियल पाहिजे, रेडीमेड नोट्स पाहिजेत, त्या लगेच परीक्षा देणार लगेच क्रॅक होणार असं होत नाही. आणि याच्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग टास्क ज्यावेळी तुम्ही सर्व्हिसमध्ये याल त्यावेळी असणार आहे, म्हणजे ते तर वेगळे चॅलेंज आहे. मी आधी पण म्हणलो होतो की सिलेक्शन झाल्यानंतर ते भाषण वेगळं असतं आणि त्यानंतर ज्यावेळी 2-3 वर्ष होतात सर्व्हिसमध्ये
ज्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअल फील्ड वरचे प्रॉब्लेम समजतात त्यावेळीच आपल्याकडे आपला जो सर्व्हिस कडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. त्यामुळं थोडं पेशन्स खूप महत्वाचं आहे या एक्झाम मध्ये. आणि बऱ्याच वेळेला अपयश येतं, पण अपयश जे काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्यामध्ये जे काही मेंटर आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन किंवा स्वतः अनालाइज करून चुका दुरुस्त करणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं टेस्ट पेपर वगैरे सोडवत राहतात आणि तेवढेच मार्क येतात, पण ते याच्याकडे लक्ष देत नाहीत की नक्की आपल्या चुका काय झालेल्या आहेत, म्हणजे कुठले क्वेश्चन आपले चुकले बाबा, जे आपल्या कुठल्याही जे काही आपण कंटेंट वाचले त्यातले नव्हतेच, किंवा बरेच असे क्वेश्चन होतात की जे आपल्याला माहीत होतं तरी पण आपले चुकले. तर मला असं वाटतं की याच्यावर लक्ष देणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच चुका डबल डबल करणं म्हणजे क्राईम आहे. नवीन चुका करा तुम्ही, सेम चुका पुन्हा पुन्हा करणं हा क्राईम आहे. त्यामुळे याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष द्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की सिलेबस आपला खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की मी जसं म्हणलं की भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहे, आपण व्हावं जातो हिस्ट्री तर हिस्ट्री मध्ये आपल्याला इंटरेस्ट येतो बऱ्याच. म्हणजे आता माझा टेक्निकल बॅकग्राऊंड होतो, मला हिस्ट्री किंवा पॉलिटी याबद्दल काय माहिती नव्हतं एवढं जास्त. आपण लक्ष्मीकांत वाचलं की आपल्यातला एक जागरूक नागरिक जागवतो, आपल्याला असं वाटतं की सगळे अधिकार आपल्याला समजलेत, आपण त्याच्याच मागं व्हावं जातो. एखाद्या विषयामध्ये हिस्ट्रीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आलेला आहे तर हिस्ट्रीचे सगळे तुम्ही मोठे मोठे बुक वाचून काढतात. सगळ्यात महत्वाचं आहे की मी कायम असं म्हणतो की मार्क्सवादी झालं पाहिजे. म्हणजे काय तर मार्क्स कसे मिळतील आपल्याला ते बघितलं पाहिजे. कारण काय आहे की अल्टिमेटली आपल्याला एक्झाम क्रॅक करायचे, ठीक आहे. नंतर ज्यावेळी एक्झाम क्रॅक करा तुम्ही, नंतर आपल्याला वेळ वाचतो तुम्ही, त्यानंतर ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही हे करा. पण अल्टिमेट एम काय आपला आता इथं येऊन जे एक्झाम क्रॅक करणे. त्यामुळे जे विषय तुम्हाला मार्क्स चांगले देणार आहेत, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे, पॉलिटी लक्ष्मीकांत हे बेसिक बुक आहे, ते जर व्यवस्थित केलं तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे एकाच बुकमधून 80-90% सिलेबस कव्हर होतो. पण आपण काय करतो की ते व्यवस्थित न करता इतर कुठल्या नोट्सच्या मागे लागतो, अजून हे करतो ते करतो, युट्यूब चॅनल बघतो. पहिल्यांदा एक बुक व्यवस्थित करा, त्याच्यातून जेवढा सिलेबस कव्हर होते तो व्यवस्थित करा, त्याच्यावर होल्ड येऊ दे तुमचा, त्यानंतर व्हॅल्यू ॲडिशनला तुम्ही अजून मटेरियल वापरा. म्हणजे यानं काय होतं की तुमची विषयावर चांगली कमांड येते आणि तुमचा स्कोर पण वाढतो. तर हा बेसिक अप्रोच आहे मला असं वाटतं की, आणि मला वाटतं बऱ्याच जे काय आता आपण जे सिलेक्ट झालेली मुलं आहेत ते पण तुम्हाला असं सांगतील की मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्सिमम रिव्हिजन हा सक्सेसचा फंड आहे. आणि ही रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे. म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कसं आहे की दुसऱ्यापेक्षा तुम्हाला एक मार्क जास्त पडायचं आहे थोडक्यात सांगायचं झालं. त्यामुळं ह्याच्यामध्ये कसं आहे की जे सगळेजण चुका करणार आहेत त्या जर तुमच्या चुका झाल्या तर अलाउड आहे ते, पण जे सगळ्यांचे प्रश्न बरोबर येणार आहेत ते जर तुमचे चुकले तर तुम्ही ऑटोमॅटिकली मागं पडणार आहे. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा जे इझी टार्गेट आहेत ते इझी जे काही सब्जेक्ट आहेत ते तुम्ही टार्गेट करा, त्याच्यामध्ये मार्क्स गेन करा, त्यानंतर तुम्हाला मग व्हॅल्यू ॲडिशनला संधी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स गेन करू शकता. आता मी जसं म्हणजे सांगितलं की मी प्रोबेशनला बीडला होतो, आणि म्हणजे बीड इज वन ऑफ द मोस्ट अंडर डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. म्हणजे त्या फील्डवर गेल्यावर समजतं की बरेचसे प्रॉब्लेम आहेत. आणि मला सर म्हणजे जास्तीत जास्त मुलं हे मराठवाड्यातले आणि दुष्काळी भागातले जे आहेत त्यातले मुलं जास्त दिसले, सोलापूर बीड उस्मानाबाद आहे. आणि बरेचसे तिथं मी असं तिथं पण मला ऑफिसला वगैरे ज्यावेळी भेटलेले मुलं की पालकांची परिस्थिती नसते, खूप म्हणजे आर्थिक विवंचनेत असतात आणि तशा परिस्थितीत ते पुण्यात येऊन अभ्यास करतात. त्यामुळे इथं जर तुम्ही आला ना तुम्ही म्हणजे एक टार्गेट ठरवलं पाहिजे की तुम्ही किती अटेम्प्ट देणार आहे. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण मला असं वाटतं की तुम्ही 2-3-4 अटेम्प्ट हे एकदम फुल फोकस दिले पाहिजेत. जर आपली प्रिलिम्सच क्रॅक होत असेल ना तर आपण मला असं वाटतं की दुसरा मार्गाचा विचार केला पाहिजे. कारण इथं येऊन तुम्ही 7-8-9-10 वर्ष घालवणं हे मला तर योग्य वाटत नाही. कारण हा आपल्या उमेदीचा काळ असतो आणि सगळ्यात प्रोडक्टिव्ह वर्ष असतात आपली आयुष्यातली, तर ते आपण असंच वाया घालवलं हे मला असं वाटतं की म्हणजे काहीतरी विचार केला पाहिजे आपण याच्यावर. हा तुमची जर प्रिलियम्स क्रॅक होती मेन्स पर्यंत जाता तुम्ही, मेन्स थोड्या मार्कांत राहते तर डेफिनेटली तुम्ही स्वतःला टाइम द्या. पण जर तुमची 3-4 अटेम्प्ट मध्ये जर तुमची प्रिलियम्स क्रॅक होत नसेल समजा तर आपण मला असं वाटतं की तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे आणि प्लॅन बीचा विचार केला पाहिजे. कारण सध्या कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळी याचा विचार करताय किंवा तुम्हाला 4-5 वर्ष झालेले समजा तर तुम्ही बॅक ऑफ द माइंड कुठेतरी थोडासा विचार केला पाहिजे. याने काय होतं की ठीक आहे तुम्ही स्वतःला टाइम नाही, 1 वर्ष बाबा मी आता फुल डेडिकेटेडली करेन, जर नाही झालं अनफॉर्च्युनेटली तर ह्याच्यापेक्षाही चांगले मार्ग आहे. म्हणजे असं नाही आहे की जसं
आता त्याचा काही उल्लेख केला की सरकारी नोकरीचे काही सर्वस्व नाही आहे, ह्याच्यापेक्षा म्हणजे इतर खूप चांगले काही म्हणजे अवेन्यूज आहेत तिथं तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करू शकता. आणि आता कसं झालंय की टेक्नॉलॉजीमुळे खूप नवीन नवीन संधी उपलब्ध आहेत, फक्त एक्सप्लोर करण्याची गरज आहे. तर तसंही मला वाटतं की बॅक ऑफ द माइंड कुठं ठेवलं पाहिजे ते. आणि आम्हाला ट्रेनिंगमध्ये एक वाक्य सांगितलं होतं, ते खूप मला वाक्य आवडलं होतं ऍक्च्युली, की तुम्ही पास झाला याचा अर्थ तुम्ही खूप हुशार आहे असं नाहीये, तर तुमच्यापेक्षा अधिक हुशार असणाऱ्या लोकांनी ही परीक्षा दिली नाहीये. तर हे वाक्य कुठं तर लक्षात ठेवलं तर आपण डाऊन टू अर्थ राहू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणजे एकाच करून नवीन सिलेक्ट झालेल्या मुलांसाठी मी सांगेन, तसा मी काही जास्त अनुभव नाही, पण मला ऍटलीस्ट 2 वर्षात हे समजलं की तुम्ही जेवढं डाऊन टू अर्थ राहून जेवढं तुम्ही लोकांची सेवा कराल तेवढा त्यांच्या आपल्याला, कारण दुवा सगळ्यात महत्वाची असते मला असं वाटतं सर्व्हिसमध्ये, जे तुम्हाला कामाला येते बॅड टाइम्समध्ये. तर अशा काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. मला असं वाटतं की जर कोणाचे 1-2 जर क्वेश्चन असतील तर आपण मला वाटतं कार्यक्रम 1-2 जे असतील ते अटेंड करूया. आणि मी पुन्हा एकदा सरांना सरांचा अभिनंदन करतो की ऑप्टिंग आउट सारख्या विषयावर सरांनी खूप पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. आणि जसं सांगितलं की एखादा मुलगा ज्यावेळी सिलेक्ट होतो त्यावेळी त्या भागातला पूर्ण अनेकांना इन्स्पिरेशन मिळत असतं, अनेक जण यासाठी पुढे तयारी करत असतात, त्यामुळं ऑप्टिंग आउट एक खूप चांगला ऑप्शन आहे. आणि माझा स्वतःचा एक मित्र, माझा रूममेट होता, तो ऑप्टिंग आउट मुळे त्याला फायदा झाला, त्याला पोस्ट मिळालेली आहे SPA. आणि अशाच म्हणजे असे नवीन नवीन इनिशिएटिव्ह सर घेत आहेत, तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. आणि जे काही मित्र आता तयारी करत आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि एक दिवस आपला येणार आहे, आपला टाइम आहे का असं स्वतःला सांगायचं आणि फुल जोमाने तयारी करायची. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.